नमस्कार मंडळी, आता थंडी खूप वाढली आहे आणि थंडी वाढल्यामुळे आपण शेकोटी पेटवली आहे आणि आमच्याकडे शेकोटी पेटवण्यासाठी खूप आपण शेकोटी पेटवली आहे आणि कारण सकाळी खूप थंडी वाटते आणि वातावरणात होणारे जे बदलाव आहे ते आपण पाहतो पाहिजे. कधी आभाळ येतं तर कधी पाऊस पडून जातोय तर कधी ऊन पडतोय तर काही रात थंडी वाजतं. त्यामुळे आपण एक छोटासा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केला आहे. गावाकडे जसं आम्ही शिकतो किंवा शेकोटी पेटवतो हा व्हिडिओ आहे. तर बघू शकतो आम्ही आता सकाळीच्या शेतामध्ये आलो आहोत आणि दूध काढण्यासाठी आपण पहिले आज माझी जास्त पोकडली आहे त्याच्यामुळे बघण्यासाठी मला काही सुचत नाही. तर बघू शकतो आपण शेकोटी मस्त पेटवली आहे गावाकडे. मस्त एन्जॉय वाटतो शेकोटी पेटवल्यानंतर आणि आपण मस्त केलं. मला कळवा तुमच्याकडे कमेंटमध्ये तुमच्याकडे थंडी किती प्रमाणात वाढली. तरी मी काल आणि परवा पुन्हा आभाळ आलं होतं. वातावरणात कंटिन्यू बदल होत आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम होतोय. गव्हाने गहू असेल आंबे ते बार असेल त्याच्यावर तर मोठा मोठा प्रॉब्लेम होतो आणि त्याच्यावर इकडे जास्त लागत होतं. त्यामुळे आपण तिकडून इकडून आल्यानंतर इथे बसलो. तर मित्रांनो असाच एक छोटासा व्हिडिओ आहे शेकण्याचा. सकाळी सकाळी आलो आहोत तर बघू शकतो वातावरण माझ्या मागे. तर चला मित्रांनो भेटूया. जय हिंद.